अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. स्वामी सांगतात, तू जर चुकीचा नसशील तर तुला काहीच सिद्ध करण्याची गरज नाही, कारण जो खरा असतो त्याची साक्ष स्वतः वेळच देत असते. त्यामुळे तू घाबरू नकोस, अशक्य ही शक्य करतील स्वामी. 6 मे 2024 रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे. आज आपण एक अशी सेवा पाहणार आहोत जी आपल्याला स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी करायची आहे. यामुळे तुमची सर्व संकटं दूर होतील, तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. इतकंच नाही तर स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये खूप संकटं आहेत, खूप दुःख आहेत, कधीकधी तर खूप यातना सहन कराव्या लागतात. त्यावेळी आपल्याला असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत आपल्या मनामध्ये शंका येते. पण हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच स्वामींच्या लीला सुरू होत असतात. विश्वास दृढ असायला हवा. अशक्य असं स्वामींसाठी काहीच नाही आहे. स्वामी तेच देतात जे आपल्यासाठी योग्य असतं. फक्त तुमचा स्वामी महाराजांवरती दृढ विश्वास असायला हवा. कुठलीही सेवा श्रद्धेने, मनोभावे व सकारात्मकतेने केली तर आपल्याला त्या सर्व सेवेचे पूर्ण फळ तर मिळतेच, आणि महाराजांचा आशीर्वादही आपल्या बरोबर राहतो. तर कुठली सेवा आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. 6 मे 2024 श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अनेक सेवेकरी, अनेक स्वामी भक्त खूप साऱ्या सेवा करणार असतात. जसं की पारायणं असतील, कुठल्या पूजापाठ असेल, काही सेवा असतात ज्या की आपल्याला त्या दिवशी आवर्जून करायच्याच असतात. पण त्याचबरोबर तुम्हाला ही एक सेवा आवर्जून करायची आहे. तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठा. ब्रह्ममुहूर्तावर केलेली कुठलीही सेवा 100% फलित होत असते. त्यामुळे जर शक्य असेल तर नक्कीच उठा, स्नान करा, स्वच्छ वस्त्र परिधान करा. त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा पंचामृतने अभिषेक करायचा आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त तुम्हाला जेवढी स्वामींची सेवा करणं शक्य होईल ना तेवढी करा. स्वामींच्या सेवेसाठी कुठल्याही प्रकारचा खर्च तुम्हाला करायचा नाही आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, बेसिक गोष्टी आहेत की ज्याच्यावरती स्वामी प्रसन्न होत असतात. जसे की स्वामींचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे, तुम्ही स्वामींना अष्टगंध लावा, अक्षता वाहा. स्वामींना पिवळी फुले आवडतात, पिवळी फुले वाहा. स्वामींना सोनचाफ्याचं फूल खूप आवडतं, ते जर तुमच्याकडे शक्य असेल, तुम्हाला अन्न शक्य असेल तर ते तुम्ही नक्की महाराजांना अर्पण करा. महाराजांच्या आवडीचे पदार्थ त्यांना नैवेद्य म्हणून दाखवा. त्याच पद्धतीने जर तुम्हाला नैवेद्य बनवणं शक्यच नसेल तर तुम्ही खडीसाखरही महाराजांना नैवेद्य म्हणून ठेवलीत ना तरीही महाराज प्रसन्न होतात. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्यामुळे महाराज प्रसन्न होतात. दिवा धूप अगरबत्ती लावा. त्यानंतर तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता ही सेवा करण्यासाठी तुम्ही देवघरामध्ये बसायचं आहे, आणि कुठलीही सेवा करताना आसन घेऊनच आपल्याला ती सेवा करायची आहे. ही सेवा घरातली कुठलीही व्यक्ती करू शकते. तुमच्या घरात जर मासिक धर्म किंवा सुतक असेल तर ही सेवा करू नका. मासिक धर्म असणाऱ्या स्त्रीने ही सेवा नाही केली तरी चालेल, पण तिच्या घरातल्या इतर व्यक्तींनी ही सेवा केली तरी चालते. सर्वात आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे, कारण आपल्यालाही माहिती आहे की कुठलीही सेवा करताना आपण अग्निदेवतेच्या साक्षीने त्या सेवेला सुरुवात करत असतो. त्यामुळे सर्वात आधी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करा, नमस्कार करा, आणि मग ही सेवा करायला सुरुवात करा. तुम्हाला एका प्लेटमध्ये थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत, म्हणजे ज्यालाच आपण तांदूळ म्हणतो, तर तांदूळ तुटलेले फुटलेले नसावे. अखंड अख्खं जे तांदूळ असतं ते थोडंसं घ्यायचं आहे. त्याच्यावरती तुम्हाला हळद कुंकू अर्पण करायचं आहे, व त्याच्यावरती तुम्हाला एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. जर तुमच्याकडे शुद्ध तूप नसेल तर तुम्ही मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचाही दिवा प्रज्वलित करू शकता. आणि हेही तेल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही शुद्ध तेलाचा दिवा जरी प्रज्वलित केला तरीही चालेल. फक्त आपल्याला खात्री एवढीच ठेवायची आहे की हा जो दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे तो आपल्याला विझू द्यायचा नाही आहे, कारण आपल्याला सेवा करायची आहे आणि कुठलीही सेवा अग्निदेवतेच्या साक्षीने करत असतो. त्यामुळे हा दिवा विझवू नका. आणि जर विझलाच, चुकून माकून विझलाच, तर तो पुन्हा एकदा प्रज्वलित करा. महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त दिवस रात्रही हा दिवा प्रज्वलित ठेवू शकता. आपल्याला 108 तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत. हे तांदळाचे दाणे अखंड असावेत, तुटलेले फुटलेले नसावेत. असे 108 तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत. तुम्हाला अष्टगंध घ्यायचा आहे आणि गंगाजल घ्यायचा आहे. तुम्ही थोडं एखाद्या वाटीत अष्टगंध घ्या आणि त्याच्यामध्ये गंगाजल टाकून त्याची छान पेस्ट करा.
किंवा जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही शुद्ध जल घेऊन त्याची पेस्ट करा. आणि हे जे 108 तांदूळ आपण घेतलेले आहे त्याला पूर्ण तुम्हाला हे जे अष्टगंधा आहे त्या पेस्टमध्ये, म्हणजे त्या तांदळाला ते पूर्ण लावायचं आहे. म्हणजे जसं आपण कलरच्या अक्षता करतो ना, अगदी तसं प्रत्येक तांदळाला अष्टगंध लागला पाहिजे याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. तुम्ही तशी पेस्ट बनवा आणि सगळे तांदूळ त्याच्यात टाका, सगळ्या तांदळांना तो कलर लागून जाईल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला दत्त महाराजांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर, किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसायचं आहे. जर तुमच्याकडे दत्त महाराज स्वामी महाराज यांच्या मूर्ती किंवा फोटो नसेल तर तुम्ही एक सुपारी स्वामी समर्थ महाराजांच्या नावाने ठेवून त्याचीही तुम्ही पूजा करू शकता. किंवा हा किंवा ही जी सेवा आहे ही तुम्ही केंद्रामध्ये, मठामध्ये किंवा मंदिरामध्ये जाऊनही करू शकता. तर त्यानंतर तुम्हाला तिथे समोर बसायचं आहे, तुम्ही नमस्कार करा. त्यानंतर तुम्हाला हे जे तांदूळ आहे ते तुम्ही एका वाटीत घ्या आणि ते उजव्या हातामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला एक पिवळे वस्त्र घ्यायचे आहे. हे पिवळे वस्त्र तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या समोर ठेवा. या पिवळ्या वस्त्राची आणि या तांदळाची आपल्याला पोटली करायची आहे, एवढं पिवळं वस्त्र तुम्हाला घ्यायचं आहे व ते तुम्ही महाराजांच्या समोर ठेवा. त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्ही स्वामी महाराजांना अगदी शरण जाऊन तळमळीने कळकळीची विनंती करून तुम्हाला महाराजांना सांगायचं आहे. तुम्ही महाराजांना सांगा की महाराज, मी खूप संकटात आहे, मला योग्य मार्ग दाखवा, किंवा मला संतानप्राप्ती होत नाही आहे, मला संतानप्राप्ती हवी आहे आणि ती तुम्ही मला द्या, किंवा मला नोकरी नाही आहे, मला नोकरी द्या, माझं प्रमोशन होत नाही, माझं प्रमोशन करा, माझं लग्न जमत नाही आहे तर ते लग्न जमू द्यात, किंवा तुमची कठीणातली कठीण कुठलीही इच्छा असो, तुम्ही असं समजू नका की ह्या इच्छेसाठी मी करू शकत नाही. कुठलीही इच्छा, कुठलंही संकट, कुठलंही दुःख दूर करण्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता, अशा पद्धतीने तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर हे जे 108 तांदळाचे दाणे आहे ते तुम्ही एका वाटीमध्ये घ्या आणि उजव्या हातामध्ये घ्या. मग त्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र असा आहे, श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. स्क्रीनवरतीही हा मंत्र तुम्हाला दिसेल. तुम्हाला काय करायचं आहे, एक पिवळं वस्त्र जे आपण स्वामी महाराजांच्या समोर ठेवलेलं आहे, तुम्हाला एक तांदळाचा दाणा घ्यायचा आहे व श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ असा मंत्र म्हणून तो तांदळाचा दाणा पिवळ्या वस्त्रामध्ये आपल्याला ठेवायचा आहे. परत तुम्ही दुसरं तांदूळ घ्या, त्याच्यावरती श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ असं म्हणायचं आहे आणि त्या पिवळ्या वस्त्रामध्ये ते तांदूळ ठेवून द्यायचं आहे. असे 108 तांदळावरती तुम्हाला 108 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे प्रत्येकी. म्हणजे एक तांदळाचा दाणा घ्यायचा, मंत्र म्हणायचा, तो पिवळ्या वस्त्रावर ठेवायचा. परत दुसरा तांदळाचा दाणा घ्यायचा, मंत्र म्हणायचा आणि तो ठेवायचा. म्हणजे असं 108 वेळा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे 108 तांदळावरती. एक एक दाना घेऊन तुम्हाला असं मंत्र म्हणायचं आहे. ज्यावेळी तुमचा मंत्र जप होईल 108 वेळा, त्यानंतर तुम्हाला ह्या जे पिवळं वस्त्र आहे त्याच्यावर आपण 108 तांदूळ ठेवलेत त्याची पोटली बनवून घ्यायची आहे. व ही पोटली तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समोर त्यांच्या चरणापाशी ठेवू शकता, किंवा तुमच्या देवघरामध्ये तुम्ही कुठेही ही पोटली ठेवू शकता. किंवा जर तुम्ही केंद्रामध्ये, मठामध्ये, मंदिरामध्ये ही सेवा करत असाल तर त्या ठिकाणी महाराजांच्या चरणी ती पोटली ठेवून तुम्हाला घरी यायचं आहे. आणि ज्यावेळी जर तुम्ही हा उपाय घरात करत असाल, तुमची जेव्हा पण इच्छा पूर्ण होणार आहे तेव्हा ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे. बघा, स्वामी महाराजांची कुठलीही सेवा करण्याआधी आपण काय करत असतो, महाराजांच्या मठामध्ये, केंद्रामध्ये किंवा मंदिरामध्ये जातो, तिथे एक नारळ आणि खडीसाखर अर्पण करून आपण सांगत असतो की महाराज, मी ही सेवा करणार आहे, ही माझ्याकडून निर्विघ्नपणे करून घ्या, मी या कारणासाठी करत आहे, माझी इच्छा पूर्ण करा. त्या पद्धतीने तुम्ही जर तुम्हाला शक्य असेल तर स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी लवकर केंद्रात जा, तिथे एक नारळ खडीसाखर अर्पण करा आणि महाराजांना सांगा की ही 108 तांदळाची जी सेवा आहे ती मी करणार आहे, माझी इच्छापूर्तीसाठी मी ही सेवा करणार आहे. किंवा तुमची जी काही गोष्ट आहे की ज्याच्यासाठी ही सेवा तुम्ही करणार आहे ते तुम्ही महाराजांना सांगून तो नारळ खडीसाखर अर्पण करून या. ठीक आहे, आता काय होतं की महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपल्याला तिथे खूप गर्दी असते, असं सगळं बोलणं किंवा अर्पण करणं शक्य नसेल, तर तुम्ही घरामध्ये महाराजांच्या समोर एक नारळ खडीसाखर अर्पण करा आणि सेवेला प्रारंभ करा. आणि तुम्ही मग महाराजांच्या पुण्यतिथीच्या दुसऱ्या दिवशीही मंदिरामध्ये, केंद्रामध्ये जाऊन तो नारळ खडीसाखर अर्पण करून येऊ शकता अशा पद्धतीने. तर तुमच्या आयुष्यामध्ये कितीही प्रॉब्लेम असू द्यात, संकट असू द्यात, दुःख असू द्यात, खूप यातना तुम्हाला सहन कराव्या लागत असतील,
अशा खूप कठीणातल्या कठीण इच्छा आहेत की तुम्ही हार मानली की ही इच्छा आता कधीच पूर्ण होऊ शकत नाही. अशा सर्व इच्छांसाठी 108 तांदळाचा हा अतिशय प्रभावी उपाय आणि अगदी सोपा उपाय, कुठल्याही प्रकारचा खर्च तुम्हाला करायचा नाही आहे आणि अगदी घरातही तुम्ही ही सेवा करू शकता. तर तुम्ही नक्की ही सेवा करा आणि तुम्ही याचे चमत्कार स्वतः अनुभवा. तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक संकट दूर होणार, महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार. तर 6 मे 2024 रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त ही एक सेवा आवर्जून करा. या सेवेला तुम्हाला 5 मिनिटाचा कालावधीही खूप झाला, कसल्याही प्रकारचा खर्च करायचा नाही आहे आणि तुमची इच्छाही नक्की पूर्ण होणार. फक्त तळमळीने, श्रद्धेने, विश्वासाने, सकारात्मकतेने ही सेवा करा आणि बघा तुमची इच्छा कशी पूर्ण होते. आणि तुमची कमेंट्समधून तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण झाल्यानंतर मला कळवायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे तुमचा एक शेअरमुळे एखाद्याचं आयुष्य बदलून जाईल आणि तुम्ही नकळत का होईना पण पुण्याचे भागीदार ठराल. श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल.